येथील बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या महागाई वाढीव विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शन करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की देशात महागाईचा भडका झाला आहे। पेट्रोल डिझेलची दरवाढ दैनंदिन होत आहे। पेट्रोल 100 कडे तर डिझेल 90 कडे वाटचाल करीत आहे। असे असताना केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरत असून त्यांचा बोजा सर्वसामान्यांना पडत आहे। तरी सरकारने महागाई त्वरित कमी करावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली। तसेच या जगाचा पोशिंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती प्रधान देशाचा मुख्य घटक शेतकरी राजा शेतकऱ्यावर लादण्यात आलेला अन्यायकारक कायदा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करण्यात आले व आपल्या न्याय मागण्या सरकारपर्यंत पोहोचवत आहे। हे करत असताना रावसाहेब दानवे यांच्यासारखे केंद्रीय मंत्री जे नेहमी वादग्रस्त विधाने करून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करीत असतात अशा केंद्रीय मंत्र्यांचा निषेध करण्यात येऊन केंद्र सरकारने त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करून शेतकऱ्यांचा अवमान केला व शेतकऱ्यांवर चुकीचे घाणेरडे आरोप केले म्हणून कारवाई करावी अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आणि रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला। प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे माजी जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट श्री मनोहरजी खैरनार अल्पसंख्याक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे माजी शहर प्रमुख संजय वंजारी अल्पसंख्याक तालुका संघटक अब्रार खान उपशहर प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख भूषण बविस्कर पंकज पाटील सुरेश चौधरी निळकंठ सरोदे नितीन देशमुख आबा पाटील सद्दाम मुल्लाजी राज शेठ प्रकाश कोळी राहुल वंजारी सागर वंजारी अतुल पाटील आबा सोनार निलेश सुरडकर निलेश ठाकूर भूरा धरणे चिंटू सोनवणे साईचरण चौधरी कैलास पाटील कृष्णा पाटील नेहते भूषण निखिल चौधरी बाळा गुजर सागर लोंढे सागर वाघ सम्राट मराठे दीपक पाटील नितीन पाटील धनराज निळे सदाशिव निळे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाचे अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचं हे आंदोलन जळून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिलेला आहे। अशातच रावसाहेब दानवेंनी केलेला विधान निषेधार्ह आहे। त्याचबरोबर रोजचा रोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमती या कमी न होता रोजच्या रोज वाढत आहेत। पेट्रोल 100 कडे वाटचाल करत आहे, डिझेल 90 कडे चालला आहे। अशा या परिस्थितीमध्ये कोरोनातून नुकतेच थोडा थोडा रिलीफ मिळायला सुरुवात झालेली असताना केंद्र सरकार पेट्रोल डिझेलची भाववाढ करून देशाच्या अर्थव्यवस्था खिळखिळीत करून आणि सामान्य माणसावर तो बोजा लागत आहे। पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली म्हणजे पर्यायानं महागाई वाढते आणि ही महागाई वाढ करून सरकार सामान्य माणसाचं कंबळ ओढण्याच्या तयारीत आहे। खासगीकरण करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांविरोधात कायदा करणे आणि भांडवलशाहीला आणि मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सरकार करत आहे। तर या महागाईच्या विरोधात देखील हे आंदोलन आहे। त्वरित महागाई थांबवली जावी आणि सामान्य माणसाला दिलासा मिळावा, पेट्रोल डिझेलची दरवाढ त्वरित रोखावी कमी करावी आणि रावसाहेब दानवेंवर योग्य ती कारवाई करावी। खरोखर हे भूमिपुत्रांचे सरकार असेल केंद्र सरकार तर ते रावसाहेब दानवेंना त्वरित मंत्रिमंडळातून बाहेर काढतील, त्यांची हकालपट्टी करतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील अशी मागणी मी शिवसेनेच्या वतीने करत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। एमसीएन न्यूज करिता मनोहर लोणे वरंगाव।